कोरोना लॉकडाऊनमध्ये कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दंडात्मक कारवाई करताना दुटप्पी धोरण अवलंबलं आहे. सर्वसामान्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायची आणि गाव पुढाऱ्यांना व प्रशासनानं कोरोनाचे नियम तोडले तर त्याकडे डोळे झाकपणा करून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरात दुटप्पी धोरण अवलंबलं आहे. याच्या विरोधात माजी नगरसेवक राजू आवळे व दीपक पोमाजे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद निवळला. कुरुंदवाड शहरातील काही मुलं एका क्रीडांगणावर क्रिकेट खेळून घरी येत असताना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मास्क नाही या कारणास्तव त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात 8 जणांच्यावर प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे 4000 रुपये दंड केला. तर दुसऱ्या बाजूला पालिकेत उपनगराध्यक्ष निवडीवेळी समर्थकांची प्रचंड मोठी गर्दी तसेच शहरभर रॅली काढली तेव्हा मात्र प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही आणि रात्री अचानक यातील फक्त 10 जणांच्यावर जुजबी कारवाई केली असल्याचं समजलं. तेव्हा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नसतो का असा जाब माजी नगरसेवकांनी केला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या दालनासमोरच सोशल डिस्टन्स पाळत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, उपपोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्ते माजी नगरसेवक राजू आवळे व दीपक पोमाजे यांची समजूत घालून आम्ही योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिल्यानं वाद निवळला. दरम्यान शहरातील सर्व सामान्य नागरिकांकडून दंडाची कारवाई करण्यात आली होती. ते सर्वजण पालिकेकडे धाव घेणार होते पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन न करता त्यांनी घरीच राहणं पसंत केलं. यावेळी पालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत मराठी यस न्यूज चॅनलला आंदोलन करते काय म्हणाले ते पहा. एकंदर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय. एखादी 100 रुपयाची पावती होत्या, एखादी 500 रुपयाची पावती होत्या. आज 2 महिने झाले गावातील सर्व दुकानं बंद आहेत. आज प्रत्येक प्रशासन असेल, पोलीस असतील, सगळे आपल्या आपल्या परीनं खरोखर चांगलं काम करायले. पण हे प्रशासन अधिकारी आज सगळं जिम बंद आहे, सगळं बंद असताना स्वतः त्यांनी व्यायाम करतात. प्रत्यक्ष आम्ही जाऊन भेटलो, त्यांनी म्हणतात की काय अडचण नाही, मी करणार, तुम्हाला कुठं तक्रार करायची ते करा, कलेक्टरांची तक्रार करायची कलेक्टरांची तक्रार करा, असे यांची उत्तर आहेत. त्यांना काय बोलायचं? काल आम्हाला असं म्हणायचं नाही की आम्ही त्यांच्या विरोधात आहे किंवा असं म्हणायचं नाही. काल उपनगराध्यक्षाची निवड झाली, जवळजवळ 100 ते 150 लोक होते. मग सर्वसामान्य माणसाला न्याय मग ह्यांना चालतंय का? हा महत्वाचा विषय आहे की आज आम्ही विचारत होतो पण आज आम्हाला शिवणी भेट दिलेली नाही. काय आम्ही तुम्हाला काय ते नंतर सांगतो असं बोलणं आम्हाला आत्ता वाटण्याचे अक्षर दिलेत. त्यांना 30 खॉटचं कोविड सेंटर 8 दिवसाच्या पूर्वी चालू केले आहेत. ते जर 2 महिन्याच्या अगोदर चालू केले असते तर ह्या कुरुंदवाड जनतेची आणि रुग्णांची सेवा झाली असती. आज कुरुंदवाड जवळजवळ 170 रुग्ण आहेत. जवळ 10 ते 15 रुग्ण गेले तिथं कुठेही आणि कसल्याही सुविधा नसताना त्याच्याकडे जर लोकप्रतिनिधीनं या प्रशासनानं जर लक्ष दिलं असतं तर या कुरुंदवाड गावचं जी गेलेली लोक 10-15 लोक आहेत ती गेली नसती. त्याच्यात लक्ष नाही, फक्त पावत्या करत फिरणे, दंड करत वसूल करत फिरणे, ह्याच्याशिवाय दुसरं प्रशासन कुठलंही आणि काही करणार नाही. त्यांनी बघावं जरा गावाकडे. आता कुरुंदवाड शहरातील सामान्य लोकांना एक न्याय तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना एक न्याय आहे का असा सवाल आता शहरवासीय करत आहेत. स्वतः पालिका अधिकाऱ्यांनी व्यायाम केलं तर चालतं मात्र दुसऱ्याला त्या ठिकाणी खेळू द्यायचं नाही. निवडीसाठी पालिकेत गुलाल उधळून जल्लोष करायला गर्दी ते चालतं मात्र सामान्य लोकांनी गर्दी करायची नाही, फिरायचं नाही, खेळायचं नाही असा प्रकार सध्या शहरात सुरू आहे. दरम्यान याबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.